जिल्ह्याचे पालकमंत्री, सीओ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त पुणे विभाग, पोलीस अधिकारी, एसपी तिन्हीचे असे सगळ्यांच्या बैठका आम्ही घ्यायचो आणि योग्य नियोजनातून केलं तर अशा प्रकारच्या घटना अजिबात घडत नाही, त्या घटना टाळता येऊ शकतात. फक्त त्या संदर्भामध्ये नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे. मी त्या आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत माझ्या दृष्टीनं क्लेशदायक आहे. वारकऱ्यांवरील लाठीमाराचा आणि तो करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अशा पद्धतीनं अजिबात घडता कामा नये. ह्याच्यामध्ये ताबडतोब सरकारमधल्या प्रमुखांनी लक्ष घालून, पोलिसांनी लक्ष घालून, आता मी खरं तर मुंबईलाच निघालो होतो, मी जाताना आता जाता जाता तिथली पण सगळी माहिती घेईल गाडीत बसल्यावरच फोनवरून, पण त्या संदर्भामध्ये एवढी चांगली गौरवशाली अशा प्रकारची आषाढी वारीला परंपरा आहे. महाराष्ट्रातनं नाही तर आजूबाजूच्या राज्यातनं, परदेशातनं पण त्या वारीच्या करता अनेक वारकरी त्याच्यात सहभागी होत असतात, अनेक श्रद्धाळू त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. आणि अशा प्रकारे होत असताना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आपल्या आळंदीमधनं महाराष्ट्राच्या अध्यात्म भक्ती परंपरेचं वैभव आहे. आणि दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीमध्ये येत असतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजन केलं जातं आणि खरोखरीच वारकरी नेहमी प्रतिसाद देतात, नेहमी सहकार्य करतात. परंतु प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळेच हे सगळं घडलं असावं. त्याच्यामध्ये यंदा कुठेतरी यज्ञामुळे चूक घडलेली आहे. त्याच्यामध्ये प्रशासनाच्या ही संपूर्ण घटना जी काही माझ्या कानावर आलेली ती अत्यंत दुःखदायक तशीच मनाला आपल्या सगळ्यांच्या चीट आणणारी आहे. आणि या लाठीमाराच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्याने मी करतो आणि तात्काळ दोषींवर कारवाई व्हावी. अशी घटना पुन्हा कदापि घडता कामा नये.